राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाजनादेश यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा आज पुण्यात येणार आहे. शहरातील विविध भागात ही यात्रा जाणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर शहरातील 8 विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आशिष तिवारी यांनी. पाहूयात. खडकवासला विधानसभेचा आढावा घेतल्याच्या नंतर आपण आता पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत. आज पुणे शहरामध्ये महाजनादेश यात्रा येणार आहे. महाजनादेश यात्रेचा संकल्प नागरिकांना विकास कामांची माहिती देणं आहे. नागरिकांची उपस्थितीच ही त्या विकास कामांची ठरलेली पोचपावती असं गृहीत धरलं जातं. आज आपण पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत. पुणे शहराचे माजी उपमहापौर आणि आत्ताचे स्थानिक नगरसेवक प्रसन्न जगताप यांच्यासोबत आत्ता आपण आहोत. आपण त्यांच्याकडनं आढावा घेऊयात की एकंदरीत काय तयारी केली, तुमच्या मागे असलेला संपूर्ण जनसमुदाय हा काय भारतीय जनता पार्टीच्या कामाची पावती देतो. इथे उपस्थित असलेला जनसमुदाय हा भारतीय जनता पार्टीचा जनसमुदाय नसून हा इथल्या स्थानिक नगरसेवक किंवा भारत सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सरकारांनी केलेल्या कामांची पोचपावती आहे का हे आपण दादांच्या तोंडून ऐकून घेऊयात. दादा, प्रचंड जनसमुदाय, आलोड जनसागर, एवढं मोठं जंगी स्वागत. तुमचा एक राजकारणातला समाजकारणातला प्रदीर्घ अनुभव काय सांगाल? आज माननीय मुख्यमंत्री साहेब आज सिंहगड रोड खडकवासला मतदारसंघातून जाणार आहेत तर आमच्या भागामधील सर्व महिला भगिनी असतील, सर्व मित्रपरिवार असतील, सर्व नातेवाईक असतील या ठिकाणी सिंहगड रोड हिंगणे परिसरामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांचं स्वागत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहोत. या ठिकाणी आम्ही ढोललेजिम पथक जे आमच्याच भागातील महिला भगिनींचं आहे त्याचबरोबर आपल्या भागातील विविध सोसायट्यांचे चेअरमन, सदस्य, सेक्रेटरी हेही या भागामध्ये या कार्यक्रमात आलेले आहेत. माननीय मुख्यमंत्री साहेबांचं स्वागत करण्यासाठी आमच्या परिसरातील सर्व जनसमुदाय रस्त्यावर उतरलेला आहे. नक्कीच दादांनी सांगितलं की संपूर्ण जनसमुदाय या ठिकाणी रस्त्यावर उतरला आहे. आपण माझ्या आसपास पाहू शकता. या कार्यक्रमामध्ये, या स्वागत समारंभामध्ये महिलांचा सहभाग जास्त आहे. जिथे महिलांचा सहभाग जास्त आहे तिथे एक गृहित धरून चालायचं की नक्कीच भाजप सरकारची कामाची जी पोचपावती आहे ती नक्कीच कुठेतरी यशस्वी ठरलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव भोसले सह आशिष तिवारी, MK News, पुणे.